ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेबांना त्यांच्या ट्विटरवर जी धमकी आली त्याचा शिवसेना पक्षातर्फे प्रथमतः मी निषेध करतो। एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याला अशी धमकी येणे हे महाराष्ट्रासाठी घोषणावह नाही आणि त्याची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत। परंतु आपल्याला अशा ज्या काही धमकी देणारे जे काही लोक असतात यांना कुठेतरी आता चाप लावावा लागेल हे तेवढंच निश्चित आहे। नेता कोणत्या पक्षाचा नेता कोणत्या पक्षाला लीड करतो यापेक्षा महाराष्ट्राच्या कोणत्याही जनतेला नेताच नव्हे तर जनतेला जरी कोणी धमकी देत असेल तर त्याचा निषेध हा झालाच पाहिजे आणि शरद पवार हे महाराष्ट्रासाठी निश्चितच आदरणीय व्यक्तिमत्व आहे। म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी त्यांची सुरक्षा तर वाढवलीच पण त्याच्या खोलात जाऊन त्याची चौकशी करतील अशी अपेक्षा आहे। दुसरं काही लोकांनी ठाण्यामध्ये आनंद दिघे साहेबांचा जो आश्रम आहे तो बळकवण्याचा प्रयत्न केल्याची काही बातमी एका वर्तमानपत्रात आली त्याबद्दल सुद्धा मला सांगावंसं वाटतं। खरं तर आनंद दिघे हे ठाण्याचे प्रत्येक घरातलं त्यांना दैवत मानले गेलेलं आहे। माझी तर मागणी शिंदे साहेबांना सुद्धा ही असेल की प्रत्येक लोकांच्या मनामध्ये हा संशय आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी आनंद दिघेंचा झालेल्या मृत्यूची ही चौकशी केली पाहिजे। अनेकांचं मत आहे की त्यांचा हा अपघात नसून हा त्यांचा झालेला खून आहे। जे आनंद दिघे साहेब एका दिवसानंतर ज्यांना डिस्चार्ज मिळणार होता आणि त्या दिवशी काय घडलं ज्याच्यामुळे आनंद दिघे साहेबांचा मृत्यू झाला। शिंदे साहेब हे त्यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची आठवण ही ठाणेकरांच्या प्रत्येकाच्या मनात आहे। म्हणून तो आश्रम सुसज्ज असा केलेला आहे आणि जे दिघे साहेबांच्या मूर्तीला नव्हते ते जाऊन आज तिथं माथा टेकतात। प्रॉपर्टी बळकवणं हा तुमचा धंदा असेल आमच्या मनामध्ये दिघे साहेब आहेत आणि दिघे साहेबाबद्दल प्रत्येक ठाणेकरांच्या मनामध्ये आदर आहे त्याबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे हे या ठिकाणी मला मुद्दामहून नमूद करायचं। मी करता बोलले की त्यांच्या मृत्यूची चौकशी करायला तुम्ही मागणी करणार आहात? मी मागणी करणार आहे। हा संशयास्पद मृत्यू आहे। ऍक्सिडेंट झाला पायाला लागलं तातडीने ते म्हणजे डिस्चार्ज देणार त्या वेळेला जो काही प्रकार घडलेला आहे त्याची खरं तर खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे। कोण कोण याच्यात आहे हे सुद्धा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊ द्या। एक चांगला नेता आमच्यातून गेला याचं आम्हाला दुःखच आहे। पवारांना जी धमकी आलेली आहे ती भाजप समर्थक आणि राज्य सरकारच्या समर्थक बोगस करताय असं म्हणून तुमच्याचकडे बोल दाखवण्यात येत। संजय राऊतनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे की असा कोणताही पक्ष कधीही कोणाला धमक्या देण्यासाठी असा वापर करत नाही। राजकीय पक्षामध्ये ही लढाई असू शकते परंतु या टोकाला जाण्याची संस्कृती महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत निर्माण झालेली नाही। नसता या पक्षाचा कार्यकर्ता त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला मारेल हे असं खुनाचं सत्र या महाराष्ट्रात पहिलेही नव्हतं आणि पुढेही राहणार नाही। म्हणून भाजपने वगैरे धमकी दिल्यामध्ये काही अर्थ नाही। संजय राऊतचा जर आज जर तुम्ही जर टोन पाहिला असेल तर तो टोन आता चेंज होताना तुम्हाला दिसतो। आता ते सन्मानाने नाव घ्यायला लागले। युती का तुटली याचं जर स्पष्टीकरण पाहिजे असेल तर त्याला मी साक्षीदार आहे। त्या दिवशी जे घडलं त्या दिवशी जी बोलणी झाली की पहिले 2.5 वर्ष कुणाला तर आग्रह आमचा असा होता की पहिले 2.5 वर्ष आम्हाला नंतर 2.5 वर्ष तुम्हाला तेही भाजपने मान्य केलं होतं। त्या ह्या सर्व प्रकारामध्ये एकनाथ शिंदे साहेब तर आघाडीवर होतेच होते पण गुलाबराव पाटील असतील गिरीश महाजन असतील हे सर्वजण एकमेकाच्या संपर्कात होते। परंतु ऐन वेळेला जी शरद पवार साहेबांनी गुगली टाकली आणि 5 वर्षाचं सीएम पद तुम्हाला घ्या म्हणल्याबरोबर यांचे डोळे गरगरायला लागले आणि यांनी युती तोडायचा प्रयत्न केला हे तेवढं सत्य। इथं जी आत्ता मेळावा वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला शिवसेनेचा एकतर तिथं पूर्ण सभागृह भरलेलं नव्हतं वरची गॅलरी पूर्ण रिकामी होती आणि दुसरं म्हणजे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमधले हेवेदावे समोर आले। चंद्रकांत खैरे हा संपलेला माणूस आहे
आता त्याला टोकाची भूमिका घेणं त्याच्यासाठी क्रमप्राप्त आहे, त्याला कुणावर आरोप करणं हे क्रमप्राप्त आहे, आणि म्हणून तो असा बेछूटपणे आरोप करतो. आणि शिवसैनिक जो शिवसेना प्रमुखाला मानणारा शिवसैनिक आहे तो हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका आजही त्या मतावर ठाम आहे. म्हणून त्या मेळाव्याला आता आम्ही तुमच्याकडे मेळाव्याला यायचं आणि गावात जाऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे झेंडे घ्यायचे हे आम्हाला पटत नाही. या भूमिकेतून शिवसैनिकांनी त्या मेळाव्याला पाठ फिरवलेली आहे. जिल्ह्याचा असलेला मेळावा 200 लोक जर उपस्थित राहत असेल तर यामुळे त्यांनी त्यांची आता ताकद ओळखून घेतली पाहिजे. तो मेळावा नव्हताच, तो एखाद्या शाखेची बैठक असल्यासारखं झालेला तो कार्यक्रम होता. ठाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये ठिणगी पडलेली आहे. भाजपकडून ठराव घेण्यात आला की सिद्धांत शिंदे खासदार आणि मुख्यमंत्र्यांना कोऑपरेट करायचं नाही शिवसेनेला, आणि ते म्हणतील तोच कल्याणचा खासदार असेल. आणि यावरती श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे की लागल्यास मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण क्षुल्लक कारणावरून वाद करू नका. हे बघा, राजकारणामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्ष तो कोणताही असो, आम्ही भाजपच्या मतदारसंघामध्ये काम करत नाहीत का? आम्ही आमची तिथं ताकद वाढवत नाही, वाढवतो. म्हणून कल्याणला सुद्धा जे काही झालं ते भाजपच्या जे स्थानिक कार्यकर्ते त्यांचं असलेला आक्षेप जो आहे एका PI संदर्भात आहे. त्यांनी असं कुठेही म्हणलेलं नाही की श्रीकांत शिंदे साहेबांचा आम्हाला त्रास आहे किंवा तिथं जे असलेल्या पदाधिकाऱ्यांचा त्रास आहे असं कुठेही म्हणलेलं नाही. परंतु एखाद्या PI बदलीवरून झालेलं तो वादळ आहे आणि श्रीकांत शिंदे साहेबांची भूमिका घेतली अत्यंत महत्वाची. युतीमध्ये कधीही बेबनाव होऊ नये. तुम्हाला वाटत असेल तर मी खासदारकीचा राजीनामा देतो हे उघड म्हणण्याची ताकद श्रीकांत शिंदे साहेबांनी दाखवली. आणि कालही मी ते सांगितलेलं होतं की तुमच्यामध्ये जे काही मतभेद असतील ते आपण वरिष्ठ नेत्यांच्या कानावर टाकणं हे तुम्ही केलं पाहिजे. भाजप आणि शिवसेनेमध्ये हे कार्यकर्ते असतात, हार्ड वर्कर याला म्हणतो. बाकी पक्षामध्ये हे पेड वर्कर असतात, भाजप सेनेमध्ये हार्ड वर्कर आहे, हा त्यातला फरक आहे. आणि जेव्हा पक्ष आदेश देईल दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे जोमाने कामाला लागतील. म्हणून आमच्यामध्ये कुठं थिंगी पडली, आमच्यामध्ये कुठं बेबनाव आहे हे जे काही चित्र रंगवलं जातं मला वाटतं ते योग्य नाही. औरंगजेब आता उदयास आलेला आहे आणि तुम्ही म्हणजे सत्ताधारी पुढच्या निवडणुका जिंकणार नाही, तुमचं काही होणार नाही, म्हणून औरंगजेब त्याच्या उलट तुम्ही जन्माला घालताय असा सगळीकडून आता आरोप होतोय. औरंगजेबाचा जन्म हा कुणी जन्माला घातलाय हे त्याच्या सगळ्या लोकांना माहिती आहे. सगळ्यात पहिले आम्ही तडकून बोलणारे आम्ही आहोतो. आता काही लोक असे म्हणतात की ते औरंगजेबाच्या कबरेला संरक्षण कशासाठी देतात, हे संरक्षण आम्ही नाही. आमच्या पहिले 2.5 वर्ष तुम्ही ते संरक्षण दिलेलं आहे. मुंबईमध्ये असलेल्या बॉम्बस्फोटच्या आरोपीच्या कबरेला सुद्धा सजावट तुम्ही केलेली आहे, म्हणून तुम्हाला आरोप करण्याचा काहीही नैतिक अधिकार नाही. आजही आमची भूमिका तीच आहे. जो औरंगजेबाचा पाठीराखा असेल त्यांनी एक तर त्यांनी इथून महाराष्ट्रातून चालतं व्हावं, किंवा ज्याला औरंगजेबाबद्दल प्रेम असेल त्यांनी ती कबर उचलावी आणि त्यांच्या घरी घेऊन जावी किंवा त्यांच्या गावी घेऊन जावी, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. औरंगजेबावर निवडणुका लढवल्या जातात असा काही लोकांचा जो गैरसमज आहे तो चुकीचा आहे. आम्ही निवडणुका ह्या कामावर जिंकणार आहोत. आमचे जे चाललेले काम आहे, आम्ही जे कामं करतोय, आता जी काही स्पीड वाटते, लोकांना मुख्यमंत्री भेटतात, लोकांना मंत्री भेटतात, लोकांसमोर आता आम्ही जातोय आणि लोक आमच्याकडे ज्या गर्दीने येत आहेत त्याच्यामुळं आता ह्याची पोटसूळ उठलेलं आहे. तुम्ही काही केलं तरी तुमची सत्ता येणार नाही. आज जर पाहिलं तर तुमचे जे प्रवक्ते जे विश्वप्रवक्ते आहेत त्यांनी कुठेही साधा दुसऱ्या पक्षाचा उल्लेख सुद्धा केला नाही. याचा अर्थ त्यांना सुद्धा जाणीव झालेली की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आपलं काही खरं नाही आणि आता आपल्याला कुठेतरी का होईना जो आपण गोडचूक केलेली आहे त्याची आता फळं भोगावी लागतील. संजय राऊत आज पुन्हा बोलताना असं म्हणाले की आमची जी सगळी लोकं गेली आहे, एकनाथ शिंदे असो देत की आपले सगळे लोक असो देत, त्यांच्यावर भाजपने प्रचंड दबाव टाकला, वेगवेगळ्या चौकशा लावल्या, ED चौकशी लावली, म्हणून हे बिचारे घाबरून गेलेले आहेत. अरे गद्दारांनी आम्ही भाषा कशी बदलली तुमची? गद्दार आहेत, खोकेवाले आहेत, पैसे घेऊन गेलोय, तुमची भाषा कशी बदलते? आता तुम्हाला वस्तुस्थिती कळते का? तुम्ही आता महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलं त्यांची माफी मागितली पाहिजे. आम्ही जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेला आता तुमचं समर्थन आहे हे दिसून आलेलं आहे.
म्हणून आरोप पहिल्यांदा जे काही आरोप तुम्ही करत होते ते किती चुकीचे होते. तुम्ही प्रत्येक सभेमध्ये 50 खोके नोके म्हणायचे ना. आमची भूमिका आज तुम्हाला मान्य होते हे याच्यातून स्पष्टपणे दिसतंय. आमची लोक गेली, आमच्या लोकांना वर ईडीची कारवाई होत होती, आता आमची म्हणतायत, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. आजही आमचं तुम्हाला आव्हान आहे, काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा, जी शिवसेना प्रमुखाला कधी पचणारी नव्हती त्यांच्याबरोबर राहू नका. आजही आम्ही तुम्हाला आव्हान करतो, जितक्या दिवस तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीशी बरोबर राहाल तितकंही तुमचं अंधपतन होईल, तुमचा पक्ष नेस्तनाबूत होईल, हे लक्षात ठेवा. आता साथ सोडा, हेच तुमच्यासाठी चांगलं राहील. साथ सोडून काय करावं? अहो त्यांची ताकद आहे, ते लढू शकतात. तुम्ही एकत्र येत अहो आमचं तर जाऊ दे ना. आता आम्हाला आज ते थोडस सॉफ्ट बोललेत पहिल्यांदा त्यांनी, त्यांना आमच्याबद्दल कळवळा आलेला आहे. थोडं वाढवत दे ना, नंतर त्याचा निर्णय शिंदे साहेब घेतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.